मित्रांनो काल आपण उपमा अलंकार घेतला अर्थ अलंकारातला पहिला प्रकार आज आपल्याला घ्यायचं आहे उत्प्रेक्षा काल पाहिलं होतं आपण उपमामध्ये की उपमेय उपमान यांच्यामध्ये गुणसाम्यतेवरून तुलना सुरू होती आणि आज उत्प्रेक्षामध्ये असं आहे की बघा उपमे हे जणू काही उपमानच आहे अशी कल्पना करून इथं वर्णन केलेले असते उत्प्रेक्षा अलंकारामध्ये पाहूया यात उपमेय या। यात उपमेय हे उपमानच असते असे वर्णन केले जाते मग यासाठी साम्यवाचक शब्द कोणते ते माहीत असणं आवश्यक आहे जसं उपमा अलंकारामध्ये आपण पाहतो तर गत वाणी परी सारखा सा सम समान जेबी ते बी जैसा ऐसा तैसा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये होते मग यात समानार्थी जे शब्द येतील म्हणजे साम्यवाचक जे शब्द राहतील त्याच्यामध्ये जणू वाटे गमे भाषे जणू काही जणू वाटे गमे भाषे जणू काही किंवा जणू काय काही जण ते म्हणते यातही उदाहरण पाहूया आपण बघा ती गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम जणू गुलाबी उषा उषाला काय म्हटलंय उषा म्हणजे प्रभात काय म्हटलं परमेश्वराचे प्रेम जणू त्याच्यामध्ये आले का बघ बरं हा साम्याचे एक शब्द आहे याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे उषा हे आणि प्रेम हे झालं याच्यातलं उपमे हे झालं उपमान उपमेय हे उपमानच आहे अशी इथे काय करण्याने कल्पना केलेली आहे तसं भासत असतं तसंच आहे असं बघा यामध्ये जर तुम्ही शब्द बदलले तर ते उपमा अलंकारामध्ये चाललं जाईल जामेळाचे एक शब्द बदल बघा त्यांनी असं म्हटलं का ती गुलाबी उषा परमेश्वराच्या प्रेमासारखी आहे असं म्हटलंय का तर नाही प्रेमासम आहे असं म्हटलं तर उपमा मग काही जे म्हणते सर लगेच आपण त्याच्यामध्ये बदलून ही ओळ आपली करू शकतो का तर नाही मूळ संकल्पना ज्या कवीची आहे त्या कवी तीच राहणार ती बदलणार नाही केवळ अलंकार बदलून ती आपल्या नावावर करता येणार नाही लक्षात ठेवा बघा दुसरं उदाहरण आणखी एका पुस्तकामध्ये तर लगे माळ चित्ते असं त्यांनी करून ठेवलं त्याच्यामध्ये बघा माळ चित्ते इथे बघा बलाकमाला उडता भासे बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळची ते बघा बलाकमाला बलाक म्हणजे काय आहे तर बलाक म्हणजे बगळे बगळ्यांची माळा बघा बगळे जेव्हा उडतात आकाशामध्ये तेव्हा ते एकाच माळेमध्ये असं या पद्धतीने तुम्हाला दिसते बघा उडताना या पद्धतीनं हे असं असं आपल्याला वाटतं की जणू काही काय आहे कल्पसुमनांची माळच आहे बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळची ते बघा आता ह्या काही शब्दांचे अर्थ खरंच मला आधी माहीत नव्हते मला वाटलं की बलाक म्हणजे काय असला एखादा का व्यक्ती असला पाहिजे बलाकमाला त्याला असं वाटत असं बलाकमाला म्हणजे एका व्यक्तीचं नाव असलं पाहिजे पण तसं नाही धुंडीराज जोशी यांचं वैभव नावाचं एक पुस्तक होतं बघा शब्दवैभव आहे मार्केटला पुण्यामध्ये ते मिळेल धुंडीराज जोशी यांनी ते पुस्तक काढलेलं आहे आणि शब्दकोशच आहे आणि त्यामध्ये एक छान वर्णन केलेलं आहे बघा की जसं इंग्लिशमध्ये सलाम चाऊस यांनी पुस्तक काढले बघा की एखादा शब्द घेतला तर त्या शब्दाशी संबंधित असणारे त्यापासून तयार झालेले भिन्न भिन्न शब्दांचा वाक्यात कसा उपयोग होतो तसा उपयोग धुंडीराज जोशी यांनी त्यांच्या शब्द वैभव या पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याची किंमत एक हजार रुपये आहे जशी ती मागे सातशे रुपये पण पाचशे रुपये आता तुम्ही विचारून घ्या किती असल तर मिळालं तर फार छान आहे काय होतं माहिती आहे का की त्याच्यातून आपल्या दोन तीन संकल्पना जरी स्पष्ट झाल्या ना तर माझं असं म्हणणं आहे की ते पैसे वसूल झाले आपले हजार रुपये ना एखादं पुस्तक निवडावं तर कसं निवडावं हे आपल्याला कळालं पाहिजे काही जण काय करतात की फक्त नाव ऐकूनच पुस्तक घेऊन टाकतात तसं नाही नाव ऐकून पुस्तक घेऊ नका आपली जी संकटना आहे आपली जे आपला जे एखादा प्रश्न असन आणि तो प्रश्न आपला कायमस्वरूप भेडसावत असन महिना झाला दोन महिने झाले सहा महिने झाले वर्ष झाले त्या प्रश्नाचं उत्तर काय आपल्याला मिळालं नाही आणि समाधानकारक उत्तर कुणाकून मिळत नसन आणि एखादं पुस्तक आपल्याला घ्यायचं असेल ते पुस्तकामध्ये फक्त तेवढाच प्रश्न पाहायचा त्या विषयातला जो आपल्याला पडलेला असतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर त्यामध्ये मिळालं आपल्याला मित्रांनो तर मी म्हणतो ना की त्या व्यक्तीच्या ज्ञानाला आपण खरंच म्हणतो मी इथं सलाम केला पाहिजे कारण त्याच्यात त्या गोष्टीमुळं काय झालं माहिती आहे का, का आपण सहा महिने वर्षभर ज्या प्रश्नाला भेडवत होतो जे प्रश्नाशी भेडसत होतो त्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीच्या पुस्तकातून आपल्याला एका क्षणात मिळाले तेव्हा ते, ते पुस्तक अजिबात हाईघरी करायची मागे पुढे ने पाहायचं ते पटकन परचेस करायचं जर यातून माझा एवढा प्रश्न सॉल्व्ह झाला असेल तर बाकीचेही प्रश्न सॉल्व होतीनंच हे सकारात्मक आपण त्याच्यामध्ये काय करूया दृष्टिकोन ठेवून ते पुस्तक विकत द्यायला काय हरकत नाही मी इथे कोणत्याही पुस्तकाची जाहिरात वगैरे करत नाही पण मला जे प्रश्न पडले मी जवळपास दहा अकरा वर्षापासून मराठी व्याकरण शिकवतो आहे आणि मराठी व्याकरण शिकवत असताना साहित्याकडे येण्याचा माझा काही इकडं काही चान्स आलाच नाही आहे कारण काय की माझं स्वतःच एम इंग्लिश बी एड झालेलं आहे आणि मराठी फक्त मी मित्रामुळं शिकवायला सुरुवात केली माझे मित्र मुकुंद कुलकर्णी यांच्या आग्रहामुळं मी मराठी व्याकरण सुरू केले पाहता पाहता अकरा वर्ष झाले ज्ञान वाढले अनुभव वाढला दर महिन्याला एक बॅच शिकवता 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 आता पण जवळपास सव्वाशे बॅचेस हाता गेलेले आहेत म्हणजे एखादं गोष्ट सव्वाशे वेळा शिकतो आहे आपण पण तरी पण कुठं ना कुठं तरी असं वाटतंय की याचा अर्थ राहिला आहे त्याचा अर्थ राहिला आहे आपण घेतोय काही शब्दकोश मार्केटमधून जे छोटे आपण पॉकेट डिक्शनरी घेतो काही तर छोटे छोटे पुस्तकं येतात पण आमचे अमुक टमुक अमुक टमुक परीक्षेमध्ये इतके इतके उदाहरणं आलेत असं जाहिरात करतात ती त्यांची जाहिरातीची पद्धत आहे पण एक लक्षात ठेवायचं की आमचे आमच्या पुस्तकातले अमुक टमुक इतके उदाहरणं ह्या परीक्षेत आले असं म्हणायपेक्षा की परीक्षेत आलेलेच उदाहरणं तुमच्या पुस्तकात आहेत का हे आम्हाला सांगा उलटं तर नाही ना झालं पण छोट्या पुस्तकातून कसं येईल पापा म्हणतो वेळ कमी आहे वेळ कमी नसतो वेळ भरपूर असतो आपल्याकडं सुरुवातीपासून अभ्यास आप केला तर आपण काय करतो की ताण लागल्यावर विर खोदायला लागतो आणि मग आपण लगेच महिन्याभरात क्षमता निर्माण करायला जातो तर मग अवघड होतो शब्दार्थ हा भाग काही पंधरा दिवसाचा महिन्याभराचा नव्हे शब्दार्थ हा तुमचा सोबत राहतो रोज पेपर वाचता तर त्यातलं लगेच तुम्ही शब्द शोधत जा आणि त्या पेपर वाचत असताना संदर त्या संदर्भावरून त्याचा अर्थ लावायला शिका प्रत्येक वेळेस शब्दकोशाकडे जाणंही योग्य नाही शब्दकोशामध्ये भिन्न भिन्न अर्थानं तो शब्द असू शकतो बघा तर ठरवा माझा प्रश्न त्यांनी सॉल्व्ह केला म्हणून मी त्यांचं नाव घेतलंय मी त्यांना सलाम करतो बलाकमाला उडता भासे कल्पसुमनांची माळची ते आणि त्याच्यात ही ओळ पण सुधरून दिलेली माळची ते ते ती भासते बघा त्यांना बघा भासे बगळ्यांची माळा कशी वाचते त्यांना तर कल्पसुमनांची कल्पसुमनांची म्हणजे कल्पलेल्या कल्पित सुमने जणू काही आकाशात एक कल्पना केलेली आहे ते फुलांची कल्पना दिलेली असते त्यांची माळस ती भासत असते असते वर्णन आहे आणखीन एक उदाहरणे बघा अत्रींच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे नेले कुठे त्यांना तुला अत्रीच्या आश्रमी नेले नेले मज वाटे माहेरची वाटे खरे खुरे हे मोठ्या अभंगाचं उदाहरण देखील आहे बघा बरं एक दोन तीन चार पाच सहा सहा एक सहा सैन्य दोन बारा साईन आले सहा सहाचे याच्यामध्ये चरण आहेत आणि शेवटी चार अक्षरांचं एक चरण असते चौथे चरण सगळ्यात शेवटचे हे लहान असते यामध्ये बघा वाटे वाटे आता हे जे बघा नेले मज वाटे हे झालं हे वाटे आणि माहेरची वाटे खरे खुरे म्हणजे माहेरची वाटच ती वाट तिला भास होतो येते माहेरच्या वाटेचा असं त्याच्यात बंधन केलं आहे हे आलं बघ वाट आणखीन एक उदाहरण आहे चलो मोठ्याच्या मोठे बघा किती माझा कोंबडा मजेदार बघा उदाहरण किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची कितीतरी बाकदार कोंबडा तुम्ही पाहिलाच ना असा उंच मान्याचा असा किती माझा कोंबडा मजेदार मान त्याची कितीतरी बाकदार शिरोभागी तांबडा तुरा हाले बघा शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फूल फुल जा तुम्ही खरच कोंबडा जर पाहिला असाल तर मस्त पैकी असं ताटपासून हसू सुरू सुरस्त आणि डोक्यावर तो तुरा जो असतो जास्वंदी फुला कबीची कल्पना बघा किती छान जासवंदी फुलच म्हटलेले त्याला बघा शिरोभागी तांबडा तुरा हाले जणू जास्वंदी फुल उमरलेले अर्धपायी पांढरीशी विजार अर्धपायी कारण कोंबड्याच बघा अर्धा पाय असा उघडा असतो पूर्णपणे त्याच्यावर पंखच नसतात आणि बाकीचे तिथपर्यंत पंख असतात अर्धपायी पांढरीशी विजार गमे विहंगातील बडा फौजदार विहंग म्हणजे जा पक्षी जातीतील तो बडा फौजदारच वाटतो आयच वाटतो असं त्यांचं म्हणणं आहे कवीची कल्पना किती छान आणि आपल्याला जर कोंबडा दिसला असता त्याच्या पायाकड पाहून आपल्याला काय वाटलं असतं कवीला काय वाटतं ते गेलं चुलीत आपल्याला तर भाऊ दोन लेग पीस दिसतेत उद्याच लगे संध्याकाळी ताटावर याच पायारोबावत असणार तू होऊ लगे मोकळा कवीला काय वाटतं ना आपल्याला काय वाटतं कवीला सौंदर्य दिसतं त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तो शोधत असतो अलंकार पण त्याचं वर्णन करत असतो तर ना तसं निरीक्षण जर आपल्यालाही जमलं करायला तर आपणही शब्दामध्ये मांडायला शिकू नंतरच बघ आण आणखीनिक गीतामध्ये बघा टाइमपास या चित्रपटामध्ये खरं पाहिलं तर ते चौथी वर्गातलं चौथी इयतेमध्ये ती कविता आहे फुलंपाखरू नावाची त्यातलं जे बघावं डोळे बारीक करीती लुक लूक गोलमनी जनुते फुल पाखरू छान किती दिसते फुलपाखरू <Railroad> बघा त्याच्यामध्ये जणू शब्द आहे का बघा बघा डोळे बारीक करीती लुक लूक मनी जनुते म्हणजे बारीक डोळ्या ना गोल मनी जनुते फुलपाखरू छान किती दिसते फुलपाखरू खरं ती कविता आहे मग त्या कवितेला गीताच्या रूपात घेतलं आणि त्यातल्या त्यात त्यानं पिक्चराईज केलं ते मग ते जास्त हिट झाले नवी फुले फुलती वसंती नवी फुले फुलती नवी फुले फुलती वसंती नवी फुले फुलती जणू तारे उतरून करम क्रिस्तव धरणीवरे येते बघा बरं हे फुले फुले नसून काय आहेत म्हणतात बघा ती तारेच आहेत तारेच खाली आले आहेत फुलांना म्हणजे फुलं हे फुलं वाटत नाहीये उपमे हे उपमे वाटत नसून काय वाटतंय त्यांना कशाचा भास होतोय जणू काही आकाशातले तारेच कुठं आले या धरणीवर आलेले आहेत रत्नाचा जणू ताटवा रत्नाचा जणू ताटवा झळकतो मोरा पिसारा तुझा कारण मोराच्या पिसाऱ्यावर जर तुम्ही पाहिलं हे असं बर मध्यभागी रंगाचा असतो रत्नच ते वाटत असते बघा बरं मोरा त्याच्यामुळे रत्नाचं जणू ताटवा झळकतो मोरा पिसारा तुझा जणू त्याच्यामध्ये आलेलं आहे बघा रामाचे मुख जणू काही चंद्रच रामाचे मुख जणू काही चंद्रच परवा झालेला भूकंप म्हणजे जनुसृष्टीचे तांडवच काही जण काय म्हणते परवा एक मोठा भूकंप झाला होता त्यात सगळं आदरलं होतं बस हे तुम्ही गद्यात बोललो हो पद्यात बोला ना पद्यात मला अलंकार लागेल काही जण गद्यामध्ये सुद्धा अलंकारित भाषा वापरतात कारण निबंध लेखनामध्ये ह्या अलंकारित भाषेचा फार फार त्याच्यामध्ये मोठा वाटा असतो तुमचा निबंध तुम्हाला सजवता आला पाहिजे भाषेतून तो वाचावा वाटला पाहिजे समोरच्याला निरस नसला पाहिजे कारण त्याचं नावच निबंध कोणत्याही तो बंधनात नसतो त्यात तुम्ही सहज सगळ्या भाव व्यक्त करू शकता विविध अलंकारातून परवा झालेला भूकंप म्हणजे जनसृष्टीचे ताण ठावच याच्यात वर्णन केलं तर एवढं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या बाकीचे उदाहरण मी तुम्हाला देतोच